माझं जे शिक्षण आहे PhD जैविक खतं आणि औषधं ह्या विषयामध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे इथून झालेलं आणि काही काळ ह्याच जैविक खतं औषधं याच्या कामानिमित्त जर्मनीमध्ये सुद्धा इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुणे येथील जय बायोटेक ह्या कंपनीमध्ये साधारणतः 9 वर्ष जैविक खतं आणि औषधं ह्या विषयामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये R&D हेड म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2019 फेब्रुवारीपासनं शेतबांधावरील प्रयोगशाळा म्हणजे शेतकरी बांधवांनीच आपल्या शेतामध्ये ह्या जैविक किंवा सेंद्रिय निविष्ठा कशा बनवायच्या याचं एक संकल्पना आपण सुरू केली. एरंडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथे जय किसान शेतकरी गटाच्या माध्यमातून ही जी संकल्पना आम्ही सुरू केली 4 वर्षाआधी, तर त्या शेतकरी बांधवांसाठी एक रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी ह्या संकल्पनेला मानव विकास मिशन महाराष्ट्र राज्य तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांची मोलाची मदत मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून सुरुवातीला 13 शेतबांधावरील प्रयोगशाळा या वाशिम जिल्ह्यामध्ये उभारण्यात आल्या. आणि या 13 प्रयोगशाळेच्या सोबत एक शेतकरी प्रशिक्षण केंद्र की ज्याच्यामध्ये या जैविक निविष्ठा कशा बनवायचं ह्याचं प्रशिक्षण केंद्रासाठी सुद्धा मानव विकास मिशनच्या माध्यमातून मदत झाली. आणि आज घडीला त्या 13 प्रयोगशाळेच्या माध्यमातून 3,500 शेतकरी बांधवांपर्यंत आपण ह्या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. वाशिम जिल्ह्यामधले जय किसान शेतकरी गटांनी प्रशिक्षण घेतलं, त्यांनी ह्या निविष्ठा कशा बनवायचे ते सुरुवात केली. आणि आता तेच शेतकरी गट इतर वाशिम जिल्ह्यातले जे 13 गट आहेत त्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं. आणि साधारण 15,000 एकराच्या निविष्ठा या शेतकरी बांधवांनी वाशिम जिल्ह्यामध्ये तयार केल्यात. आणि त्याचा वापर सोयाबीन, तूर, गहू, हरभरा, हळद, संत्रा ह्या पिकांमध्ये करण्यात आला. आणि जसं ह्या वाशिममध्ये ह्या 13 प्रयोगशाळेच्या माध्यमातून 15,000 एकराच्या निविष्ठा बनल्या, त्याचे रिझल्ट बघून आत्ता मागच्या महिन्यात 7 प्रयोगशाळा आणखीन वाशिम जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आल्यात मानव विकास मिशनच्या माध्यमातून. आणि अशाच 4 प्रयोगशाळा परभणी ह्या जिल्ह्यासाठी सुद्धा मानव विकास मिशनच्या माध्यमातून मंजूर झालेल्या आहेत. इस्कॉनसारखी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण शेतबांधावरील प्रयोगशाळा ही सासवड या ठिकाणी उभारलेली आहे. त्याच्यानंतर इथे पुण्यामध्ये पुण्यधाम आश्रम आहे, या पुण्यधाम आश्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण एक शेतबांधावरील प्रयोगशाळा तिथे सुरू केली, तिथे गोशाळा सुद्धा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा धाराशिव ही एक शेतकरी बांधवाची शेतकरी उत्पादक कंपनी आहे, तिथे सुद्धा उस्मानाबादमध्ये आहे. किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा स्वतः शेतकरी बांधव मनोजी साकला यांच्या माध्यमातून आपण या प्रयोगशाळा उभारलेल्या आहेत. ज्या प्रयोगशाळा आपण 4 वर्षाआधी सुरुवात केल्या त्याच्यामध्ये आज 46 प्रयोगशाळा महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे. आणि ह्याच्यामध्ये 2 पद्धतीचे मॉडेल आहेत. एक मॉडेल म्हणजे जसं आपण इथे बघितलं आत्ता की रोटरी शेकर बेस आणि इडली कुकर बेस मॉडेल आहे. आणि असं जर मॉडेल असेल तर साधारण आपण 200 एकराचं खत आणि निविष्ट आपण सहज म्हणू शकतो. परंतु ज्या शेतकरी बांधवांची शेती 10 एकरापेक्षा कमी आहे ते शेतकरी बांधव त्यांनी फक्त जर इडली कुकर घेतला तरीही त्या इडली कुकरच्या माध्यमाने आणि गॅस शेगडी सिलेंडरच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीने 10 एकराच्या निविष्ठा करू शकतो. म्हणजे सांगायचं जर आपण म्हटलं तर 1 लाख रुपयाच्या आत मशीन बेस्ड लॅबॉरेटरी तयार होऊ शकते. आणि जर बेसिक लॅबॉरेटरी जर करायची असेल तरी 10,000 ते 25,000च्या मध्ये ही चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तर जे छोटे जे शेतकरी बांधव आहे ज्यांच्याकडे 2 एकर ते 3 एकर क्षेत्र आहे ते जर 10-12 शेतकरी एकत्र येऊन किंवा 20 शेतकरी एकत्र येऊन त्यांनी जर एक गट तयार केला आणि ह्या गटाच्या माध्यमातून जर शेतकरी बांधवांनी वेगवेगळ्या प्रकारच्या निविष्ठा म्हणजे जसं आपण आत्ता बघितलं इथं आपण ट्रायकोडर्मा हा सूक्ष्मजीव आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर आपण लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया म्हणजे जो ताकामध्ये जो हा सूक्ष्मजीव असतो तो सूक्ष्मजीवसुद्धा आपण ह्या वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून वाढू शकतो. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जीवामृताच्या स्लऱ्या आहेत म्हणजे गोमूत्रापासनाची स्लरी किंवा ताकापासनाची स्लरी खूप चांगल्या पद्धतीने आपण धान्य कडधान्याचा वापर करून किंवा त्याच्यामध्ये थोडंफार आपण मीडिया इन्ग्रेडियंट टाकून या स्लऱ्या आपण बनवू शकतो. आणि विशेषत जसं मी म्हटलं की इतर जे काही आपल्या म्हणजे जे काही वेस्ट निघतं त्याच्यापासून आपण थर्मल डिकम्पोस्टिंग खत हे गांडुळाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि हे जे काही खतं आपण इथे बनवतोय त्यांचा जो काही खर्च आहे हा बाजारामध्ये जे काही खतं मिळतात त्याच्या
साधारण 30 ते 40% किमतीमध्ये त्या गोष्टी बनू शकतात। आणि इथे आपण आणखीन काही गोष्टी आहेत, जसं इथे आपण एक बघू शकतो की जसं सीवीड जे आपलं मार्केटमध्ये मिळतं त्याचं कोटिंग हे शाबुदाण्यावर आपण केलेलं आहे, आणि शाबुदाण्यावर हे खूप चांगल्या पद्धतीचं ग्रॅन्युलयुक्त हे खत तयार होतं। समजा आपल्याला शाबुदाणा जर आपल्याला वाटतंय की बाबा महाग आहे, तर शाबुदाण्याच्या ऐवजी आपण याला तांदुळावर सुद्धा कोटिंग करू शकतो। म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की आपण हे सीवीड एक्स्ट्रॅक्टची जी पावडर आहे ही तांदुळावर सुद्धा आपण कोट केलेली आहे। आणि आणखीन याच्यामध्ये कॉस्ट कटिंग आपण अशा पद्धतीने केली की जे शेतामधलं जे वेस्ट आहे, म्हणजे आता हे हरभऱ्याचं आणि सोयाबीनचं कुटार आम्ही बायोगॅसमधनं काढलं आणि त्याचे हे खूप चांगले ग्रॅन्युलयुक्त खतं आपण बनवू शकतो। म्हणजे घरामध्ये आपण साधारण ज्या काही शेवळी वगैरे बनवतो त्या पद्धतीचं हे खत आपण आत्ता बनवतोय। म्हणजे या खताची किंमत ही साधारण 2 ते 3 रुपये किलो किंवा 4 रुपये किलो ह्याच्यापेक्षा जास्त ही किंमत जात नाही आहे। आणि अशा पद्धतीने जर आपण या गोष्टी केल्या, किंवा आता इथे आणखीन एक घटक आहे की आपण आपल्या घरामध्ये सोयाबीनची वडी ही भातामध्ये मिक्स करून किंवा याची भाजी करतो, तर या सोयाबीनच्या वडीपासून आपण केलेली ही सोया पावडर आहे, आणि या सोया पावडरपासून आपण खूप चांगलं अमायनो ॲसिड बनवू शकतो, याला आपण अल्कलाईन हायड्रोलिसिस करू शकतो। आता ह्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे घरामध्ये जे पीठं असतात, म्हणजे हे सप्तधान्यांचं पीठ आहे, म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ ह्या पीठापासून, त्याच्यानंतर ही सीवीडची जी पावडर आहे, ही सीवीडची पावडर आणि ह्या सीवीडच्या पावडरच्या सोबत जर आपण हे ईस्ट एक्स्ट्रॅक्ट आणि पेप्टोन जे मार्केटमध्ये मिळतं ह्या तिघांचा वापर करून हे उत्कृष्ट प्रकारचं खत आपण बनवू शकतो। आता इथे आपल्याला दिसू शकतं की ह्या पद्धतीचं जेल हे सीवीड एक्स्ट्रॅक्ट, बेसिकली सीवीड एक्स्ट्रॅक्ट काय करतं तर जे आपण पीठ वापरलेले आहेत त्या पिठामध्ये असणारे जे काही प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीनचं रूपांतर हे अमायनो ॲसिडमध्ये करण्यामध्ये हा जेलच्या माध्यमातून होतं। आणि अशा पद्धतीने आपण निविष्ठा बनवू शकतो। आणि हे एक खूप चांगलं घटक आहे, म्हणजे जगामध्ये जर आपण म्हटलं की सगळ्यात जास्त वेस्ट काय आहे, तर पहिलं वेस्ट असतं सेल्युलोज आणि त्याच्यानंतरचं जर वेस्ट असेल तर हे कायटीन। आता हे कायटीन कुठनं मिळतं, तर जे आपण झिंगे किंवा कोळंबी म्हणजे प्रॉन्स किंवा श्रिम्प ह्याचं हे शेल आहे त्याचं वेस्टेज, आणि जगामध्ये 2 नंबरचं वेस्टेज आहे की हे टनांमध्ये उपलब्ध असतं। आणि ह्याचं विल्हेवाट लावणं हे त्या इंडस्ट्रीसाठी खूप मोठी अडचणीचा विषय असतो, पण त्याच कायटीनपासनं आपण खूप चांगले कायटो ऑलिगोसॅकराइड बनवू शकतो, किंवा ह्या कायटीनपासनं आपण कायटोजान बनवू शकतो। आणि हा जो कायटोजान आहे हे उत्तम प्रकारचं बुरशीनाशक आणि कीटकनाशक ह्याच्यापासून माध्यमातून आपण बनवू शकतो। आणि ह्याच सगळे वेगवेगळ्या ज्या निविष्ठा आहेत आपण शेतकरी बांधवांना बनवायला शिकवतो। हा ट्रायकोडर्माचं मुख्य विरजन आहे, ह्या मुख्य विरजनाला आपण मीडियाच्या माध्यमातून, म्हणजे FM मीडिया जी पावडर आहे त्या FM मीडियाच्या पावडरच्या माध्यमातून आपण मीडिया बनवतो, आणि मीडिया बनवल्यानंतर त्याला विरजण, हेच विरजण टाकतो। हे विरजण टाकल्यानंतर आपल्याला ट्रायकोडर्मा ह्या पद्धतीने जो फ्लास्कमध्ये होता तोच आपण मिक्सरमधनं क्रश केलेला हा ट्रायकोडर्मा आहे। आणि हा क्रश केलेला ट्रायकोडर्मा याला आपण जर ह्या पद्धतीनं फॉर्म्युलेशनमध्ये टाकलं तर हा फायनल प्रॉडक्ट आपल्याकडे तयार होतो। तर आपण ह्या प्रयोगशाळेमधनं आत्ता ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याच्या माध्यमातून ट्रायकोडर्मासारखा सूक्ष्मजीव बनू शकतो, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया बनू शकतो, ईस्ट कल्चर बनू शकतो। परंतु जर भविष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आणखीन निविष्ठा, जसं मेटारायझियम असेल, विवेरिया जर करायचं असेल, तर त्याच्यासाठी एक लॅमिनार एअरफ्लो हा एक मशीन लागतं, कारण काही सूक्ष्मजीव हे सहजासहजी बनत नाहीत, तर त्याला काही विशिष्ट प्रकारच्या फॅसिलिटीज लागतात। तर ती लॅमिनार जर मशीन आपण घेऊ शकलो तर त्या माध्यमातून आपण ज्या काही संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत ते नक्कीच आपण तयार करू शकतो। आणि ह्याचं जे काही प्रशिक्षण आहे शेतकरी बांधवांना, जास्तीत जास्त एक 3 ते 4 दिवसाचं जर ट्रेनिंग त्यांनी जर घेतलं आणि त्याच्यानंतर जर त्यांनी प्रॅक्टिस केली,
तर व्हिडिओ कॉलवर सुद्धा आपण त्या गोष्टी सगळ्या मॅनेज करू शकतो. ज्याही शेतकरी बांधवांना ही शेत बांधावरील प्रयोगशाळेची संकल्पना किंवा शेत बांधावरील प्रयोगशाळा उभारायची असेल तर त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या गटाच्या माध्यमातून किंवा त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ही प्रयोगशाळा आपण नक्की उभारू शकतो. आणि ज्याही पद्धतीचं प्रशिक्षण आहे ते आपण प्रत्येकाला नक्कीच देऊ शकतो. आणि हे सोप्या आणि साध्या पद्धतीची प्रयोगशाळा आहे. कोणताही शेतकरी बांधव ही प्रयोगशाळा चांगल्या पद्धतीने चालू शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे आपण जर बघितलं तर 70 वर्षाचे आदरणीय चोंदे सर हे खूप चांगलं बनू शकतात. पण माझ्याकडे जय किसान गटामध्ये काही असे शेतकरी बांधव आहेत की जे 6वी 7वी पास आहेत. पण काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी शाळेमध्ये सुद्धा गेले नाहीत ते सुद्धा आज खूप चांगल्या पद्धतीने बनवत आहेत. आणि विशेषतः वाशिम जिल्ह्यामध्ये आत्ता 8वी ते 10वीमधले काही विद्यार्थी आहेत ते सुद्धा हे प्रशिक्षण घेत आहेत. आणि ह्याच जय किसान गटातील एका शेतकरी बांधवाचा जो मुलगा आहे तो स्वतः 12वीनंतर हे सगळं प्रशिक्षण घेतलं आणि यवतमाळची प्रयोगशाळा हा म्हणजे वैभव घुगे हा स्वतः इंडिपेंडेंटली ती प्रयोगशाळा रन करतो आहे आणि इतर शेतकरी बांधवांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण देतो आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की ही संकल्पना ही जी प्रयोगशाळा आहे ह्या कोणताही शेतकरी बांधव करू शकतो. आणि ज्याही शेतकरी बांधवांना ह्या प्रयोगशाळेबद्दल माहिती हवी असेल किंवा प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी माझा संपर्क नंबर जो आहे की माझा मोबाईल नंबर 8767319492 या नंबरवर तुम्ही संपर्क साधावा आणि शेत बांधावरील प्रयोगशाळेची संकल्पना प्रत्येक शेतकरी बांधवाला आपण सांगू शकतो. आणि कोणत्याही पिकाला ह्या निविष्ठा आपण देऊ शकतो आणि कोणत्याही पिकाची उत्पादकता ही सुरुवातीला 5 ते 10% नक्कीच वाढते. पुढील भागामध्ये आपण ह्या ट्रायकोडर्माची जी हा जो सूक्ष्मजीव आहे ही जी बुरशी आहे कशा पद्धतीने बनवायची असते त्याची पूर्ण प्रोसिजर आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत.